नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा माझ्या या अकॅडमिक इन्साइट्स या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत टी सी एसमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती मेगा भरती केली जाणार आहे, आणि विशेषतः ही जी भरती केली जाणार आहे ती आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्सच्या विद्यार्थ्यासाठीची खूप मोठी संधी असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत की टी सी एसमध्ये कोणत्या प्रकारची भरती केली जाणार आहे, कोणत्या प्रकारचा जॉब असणार आहे, किती पगार मिळणार आहे. साधारणपणे या पगारासाठी किंवा या जॉबसाठी साधारणपणे 4 लाखाच्या पुढं तुम्हाला पगार मिळणार आहे, आणि खरं तर ही आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यासाठीची खूप मोठी अशी संधी आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अर्ज कसा करावायचा आहे, शेवटची तारीख काय आहे, या सर्व गोष्टी जर तुम्हाला माहिती करून घ्यायच्या असतील तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, आणि या व्हिडिओमध्ये जी काही माहिती आपण दिलेली आहे त्या माहितीचा आधार घेऊन आपण टी सी एसमध्ये नोकरीसाठी अर्ज करा. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा मी आपणास विनंती करतो की जर आपण माझं हे अकॅडमिक इन्साइट्स या नावाचं ऑफिशियल यूट्यूब चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपण हे चॅनल सबस्क्राईब करावं, तसेच जे काही नोटिफिकेशन आयकॉन दिसतोय ज्याला आपण बेल आयकॉन म्हणतो तो बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारच्या व्हिडिओजच्या नोटिफिकेशन्स आपोआप मिळत राहतील. त्यानंतर व्हिडिओ पाहून झाल्यानंतर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आणि व्हिडिओ पाहून झाल्यानंतर कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की कशाप्रकारे तुम्हाला अर्ज करावायचा आहे, आणि या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत टी सी एसमधल्या मेगा ड्राईव्हची. टी सी एसमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती भरती केली जाणार आहे, आणि ती भरती कोणत्या पदासाठी असणार आहे, कोण त्याला अर्ज करू शकतं, कोण अर्ज करू शकणार नाही, या सर्व गोष्टीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तर सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, आणि यामध्ये सांगितल्याप्रमाणे आपण अर्ज करावायचा आहे. तर सुरू करूयात हा व्हिडिओ जास्त वेळ न घेता. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्यास माहितीच आहे टी सी एस म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस, त्यांचं एक सेपरेट युनिट आहे ज्याला आपण बी पी एस म्हणतो. बी पी एस म्हणजे बिझनेस प्रोसेस सोर्सिंगचं जे आहे त्याच्यामध्ये आपण बी पी एस, आणि या युनिटच्या अंतर्गत फ्रेशर्स प्रोग्राम आयोजित केलेला आहे, आणि या फ्रेशर्स प्रोग्राम अंतर्गत आय टी असेल किंवा सी बी ओ असेल ज्याला म्हणतो, बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस असेल, इन्शुरन्स असेल, या सर्व क्षेत्रासाठी फ्रेशर्सची भरती केली जाणार आहे. तर हा जो ड्राईव्ह आहे तो ऑलरेडी सुरू करण्यात आलेला आहे, आणि या ड्राईव्हच्या मार्फत विद्यार्थ्यांची खूप मोठ्या प्रमाणावरती भरती केली जाणार आहे नोकरीच्यासाठी. तर याच्यामध्ये जी शेवटची तारीख आहे या प्रोग्रॅमला अप्लाय करण्याची ती आहे 7 जानेवारी 2022, आणि आपल्या सर्वांना दिनांक 7 जानेवारी 2022 पर्यंत अप्लाय करायचं आहे. ऑलरेडी इथं ही प्रोसेस जी आहे ती सुरू झालेली आहे. तर याची काय प्रोसेस असेल, 7 जानेवारी 2022 नंतर तुमची 65 मिनिटाची एक टेस्ट कंडक्ट केली जाईल, आणि त्या टेस्टनंतर तुमची पुढची प्रोसेस सुरू होईल. जे पहिला राऊंड आहे तो 26 जानेवारी 2022 टेस्ट राऊंड होईल, आणि त्यानंतर पुढचे राऊंड आपोआप ठरत जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो आहे टी सी एसचा बी पी एसचा फ्रेशर प्रोग्राम, याच्यामध्ये सर्व जे पदं भरली जाणार आहेत ते आहे सी बी ओची, ज्याला म्हणतो कॉग्नेटिव बिझनेस ऑपरेशन्स, बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस अँड इन्शुरन्स या क्षेत्रामध्ये नोकरी असणार आहे. याची जी सुरुवात आहे तो ड्राईव्हची, त्या ड्राईव्हची सुरुवात ऑलरेडी झालेली आहे. शेवटची तारीख 7 जानेवारी 2022 असणार आहे, आणि त्याच्यानंतर 26 जानेवारी 2022 या ड्राईव्हचा सेकंड राऊंड कंडक्ट होणार आहे, आणि त्यानंतर पहिला राऊंड कंडक्ट होणार आहे, आणि त्यानंतर पुढची प्रोसेस सुरू होईल. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की कोण अप्लाय करू शकेल आणि कोण अप्लाय करू शकणार नाही. तर आपण बघूयात जे विद्यार्थी ग्रॅज्युएट आहेत, जसं की बी ए, बी कॉम, बी एस सी, बी बी ए, बी सी ए, बी बी एम, आय बी, त्यानंतर बी एम एस, बी एस सी, त्यानंतर बी एस सी कम्प्युटर सायन्स, बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन ज्याला आपण बी सी ए म्हणतो, फार्मसी असेल, मास्टर ऑफ फार्मसी असेल, एम कॉम असेल, एम एस सी असेल, हे सर्व विद्यार्थी, किंवा जे विद्यार्थी सध्या टी वाय एमध्ये शिकत आहेत, बी ए, बी कॉम, बी एस सीच्या फायनल इयरमध्ये, बी बी एच्या फायनलमध्ये, बी एस सीच्या फायनलमध्ये, असे विद्यार्थीसुद्धा या पदासाठी ॲप्लिकेशन करण्यासाठी पात्र आहेत. म्हणजे जे विद्यार्थी ऑलरेडी ग्रॅज्युएट झालेले आहेत किंवा पोस्ट ग्रॅज्युएट झालेले आहेत, किंवा जे सध्या पोस्ट ग्रॅज्युएटच्या फायनल इयरला किंवा ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरला ज्याला आपण म्हणतो टी वायच्या, टी वाय, बी ए, बी कॉम, बी एस सी, बी बी ए, बी बी सी, बी एस सी कम्प्युटर सायन्स, बी एस सी, त्यानंतर बी एस फार्मसी, या सर्व टी वायला किंवा फायनल इयरला असणारे जे काही विद्यार्थी आहेत जे 2022 ग्रॅज्युएट होतील, असे सर्व विद्यार्थी या पदासाठी अप्लाय करू शकणार आहेत. तर हा झाला इलिजिबिलिटी क्रायटेरिया. मला वाटतं तुम्हाला हा इलिजिबिलिटी क्रायटेरिया समजला असेल, आणि त्यानंतर आपण बघूयात की अप्लाय कसं करायचं आहे तुम्हाला.
तुम्ही अप्लाय कसं कराल? अप्लाय करण्यासाठी तुम्हाला सरळ फक्त टी सी एसच्या वेबसाईटला जायचं आहे. टी सी एसच्या वेबसाईटला गेल्यानंतर टी सी एस नेक्स्ट स्टेप पोर्टल या नावाच्या ह्याच्यावरती तुमच्या डिवाईसमध्ये याला क्लिक करायचं आहे. टी सी एस नेक्स्ट स्टेप पोर्टलवरती जेव्हा तुम्ही जेव्हा टाईप कराल त्यावेळेस आपोआप त्यांची वेबसाईट ओपन होईल आणि त्यानंतर तिथं रजिस्टर नाऊ हा ऑप्शन दिसेल तुम्हाला आणि ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला बी पी एस हे सिलेक्ट करायचं आहे. बी पी एस टू अप्लाय सिलेक्ट बी पी एस टू अप्लाय केल्यानंतर तुमचा तिथं सगळे डिटेल्स तुम्हाला मागितले जातील. जे काही डिटेल्स तुम्हाला समोर दिसतात ते डिटेल्स व्यवस्थित आणि काळजीपूर्वक तुम्हाला भरावायचे आहेत आणि हे सर्व डिटेल्स काळजीपूर्वक भरल्यानंतर सबमिट बटनला क्लिक करून तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करावायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा मी अप्लाय कसं करायचं जी प्रोसेस मी तुम्हाला सांगत आहे, तुमच्या गुगल सर्च इंजिनला फक्त टी सी एस नेक्स्ट स्टेप पोर्टल असे टाईप करा. तुमच्या मोबाईलमध्ये करा, तुमच्या लॅपटॉपमध्ये करा किंवा डेस्कटॉपला करा. त्यानंतर तुम्हाला टी सी एस नेक्स्ट स्टेप पोर्टलची वेबसाईट किंवा त्यांची प्रॉपर वेबसाईट किंवा त्यांची ऑथेंटिक वेबसाईट ओपन होईल. ऑथेंटिक वेबसाईट ओपन झाल्यानंतर रजिस्टर्ड नाव या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. रजिस्टर्ड नाव या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बी पी एस या टॅबवरती आणखी एकदा क्लिक करायचं आहे आणि ॲप्लिकेशन प्रोसेस सुरू करावायची आहे. ज्यावेळेस तुम्ही बी पी एस या टॅबवरती क्लिक कराल त्यावेळेस तुमचे काही डिटेल्स तिथे तुम्हाला विचारले जातील. ते डिटेल्स तुम्हाला काळजीपूर्वक भरावायचे आहेत ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये आणि डिटेल्स भरून झाल्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनवरती क्लिक करून पुढं जावायचं आहे. तर या सर्व गोष्टी केल्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन सबमिट होईल आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म जमा करता येईल. एकदा तुमचा फॉर्म जमा झाला की पुढची प्रोसेस तुम्हाला आपोआप कळेल, पुढच्या नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप येत राहतील. परंतु फॉर्म जमा करत असताना तुमचे जे काही प्रॉपर आणि खरे डिटेल्स आहेत तेच तिथून तुम्ही द्या. विशेषतः तुमचा मोबाईल नंबर व्यवस्थित द्या, अचूक द्या आणि ईमेल आय डीसुद्धा अचूक द्या, जेणेकरून तुम्हाला ते कम्युनिकेशन करण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. त्यानंतर बघूयात आपण. विद्यार्थी मित्रांनो, मला वाटतं या व्हिडिओच्या माध्यमातून टी सी एसमध्ये होणाऱ्या मेगा भरतीबद्दल मी तुम्हाला आवश्यक अशी माहिती दिलेली आहे. मला वाटतं ही माहिती तुम्हाला आवडली असेल आणि ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओच्या या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओचे नोटिफिकेशन्स आपोआप मिळत राहतील. तसेच व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये घेऊन एखादा नवीन विषय. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.